बाहेर नेऊन पार करायची पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगा सलामी गोलंदाज सज्ज होतोय सुभाष राईट आर्म ओव्हरचा मारा. अरे पहिला चेंडू थोडासा क्रॉस द लाईन खेळून काढेल चेंडू कार्पेटच्या साने चेंडू डी मिडिक्शन म्हणजे बाहेर जाणारा दणदणीत चौकार आपण पाहतोय एक गॅप मधून चेंडू जातोय. दादा खानिवडे गावाला अतिशय माइंडेड शॉट्स एक माइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणतोय ताकदीचा वापर नव्हता फक्त चेंडूला स्विप केलं होतं चेंडू गॅप मधून सरळ सीमाच्या बाहेर जाणार दणदणी चौकार आपण पाहतोय आणि या चौकारनं जरी मरी अलिमगर या संघाचं खातं उघडून संघाचा श्रीगणेश होतोय आणि जैनी आपलं वैयक्तिक खातं खोलतोय तो चार धावाने. पुन्हा एकदा गोलंदाज उंच मार्ग बोळ्यावर पंथरकडे गाठ घेतोय सुभाष. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला जातो चेंडू मिडॉन रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय योगेश त्या ठिकाणी आहे. एक धाव अर्जित करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला आणि एक धाव्याने संघाची धावसंख्या होती ती बिनबाद पाच. पहिल्या षटकाला प्रारंभ आहे आपण पाहिले नाणेफेक झाल्यानंतर नाणेफेक जिंकल्यानंतर जोशी फाउंडेशन हा संघ प्रथम शतरक्षण स्वीकारतोय. नाणेफेक हरल्यानंतर मात्र जरीमरी अलिमगर संघ प्रथम फलंदाजी करतोय. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती नरेश याला आणि नरेश याच्याकडे चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता आहे उत्तम फलंदाज आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला क्रॉस द लाईन खेळून काढले चेंडू मिडविकेट रिझन सीमारच्या बाहेर जाणारा दणदणी चौकार ज्याप्रमाणे सुरुवात केली होती जैन याने. ज्याप्रमाणे आपण पाहिलं जैन याने चौकारने आपलं खातं उघड केलं त्याचप्रमाणे त्याच्या पावलावर पाऊल ठेवतोय नरेश हाही आपलं अकाउंट चौकारने ओपन करतोय. या चौकारने संघात धावसंख्या होती बिनबाद नऊ. पुन्हा एकदा गोलंदाज उंच मार्गावर सुभाष राईट आर्म ओव्हरचा मारा. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता मात्र चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क झाला आणि चेंडू जागेवर राहतो पडल्यानंतर एक धाव अर्जित करण्याची संधी धावसंख्या मात्र दुहेरीमध्ये प्रवेश करते धावसंख्या होती ती बिनबाद दहा. पहिल्या षटकाला प्रारंभ आहे आणि संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद दहा. मित्र या स्पर्धेमध्ये खास गुणलेखक म्हणून आम्हाला जे लाभलेले आहेत अल्पेश गायकवाड की ते कित्येक स्पर्धा मोठ्या इव्हेंट्समध्ये ज्यांनी उत्तम गुणलेखकाची भूमिका अतिशय उत्तम पार पाडलेली आहे असे गुणलेखक अल्पेश. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला चेंडूला स्लॉग केलं होतं चेंडू वन बॉन्स पहिल्या टप्प्यावर डीप मिडशोमाच्या बाहेर जातोय चौकार. अतिशय चांगली सुरुवात बघायला मिळालेली आहे. यानंतर स्वराज्य कशाळे आणि एकवीरा पिंपळनेर दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. स्वराज्य कशाळे आणि एकवीरा पिंपळनेर आणि दोन्ही संघांना एक विशेष सूचना असेल या सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी टॉसबॉक्समध्ये यायचं आहे आणि जो संघ उशीर करेल त्या संघाला कदाचित पॅनल्टीचा सामना करावा लागेल. स्वराज्य कशाळी आणि एकवीरा पिंपळनेर अतिशय उत्तम फटका प्रेक्षीण फटका जबरदस्त फटका आपलातून फटका आपण पाहतोय. चेंडूला स्लॉग केलं होतं चेंडू डी मिडशिमाच्या बाहेर जाणार दणदणी चौकार पाहतोय. चौकाने संघात धावसंख्या चार धावांनी पुढे सरकते धावसंख्या होती ती 14 बिनबाद 14. पहिल्या षटकाला प्रारंभ आहे. पुन्हा एकदा सुभाष पंचांकडे गाठ घेतो रॅटम ओव्हरचा मारा करतोय. नाणेफेक हरल्यानंतर आपण पाहिलं होतं जरीमरी अलिमगर संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर अशी दमदार सुरुवात आहे चांगली सुरुवात आहे उत्तम सुरुवात आहे. आणि मित्र तुमची जर सुरुवात जेव्हा चांगली असते तेव्हा तुमचा शेवटही अतिशय गोड असतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो रॅटमोरचा मारा करतो गोलंदाज सुभाष. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल संघातील सर्वात महत्त्वाचा स्ट्रायकर गोलंदाज जैन याला. जैन याच्याकडे चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता आहे उत्तम फलंदाज आहे जरीमरी अलिमगर संघाचा. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा शॉर्ट अँड पुल केला जातो आणि सक्सेसफुलचा फटका आपण पाहतो. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग जिन्समाच्या बाहेर जातोय दणदणी चौकार. चौकार संघात धावसंख्या 18 आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात जरीमरी अलिमगर या संघाची. आणि जरीमरी अलिमगर संघ या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम कामगिरी करतोय आणि त्या कामगिरीबद्दल त्यांना ऑल दी बेस्ट केले जाते. दिनेश पाटील वीर तानाजी दापोडे संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज आहे आणि जरीमरी जे अलिमगर गाव आहे त्या गावचा तो मला वाटतं भाचा आहे. भाच्याकडनं मामांना एक ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद दिनेश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती बिनबाद 18. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा जोशी फाउंडेशन प्लीज. जोशी फाउंडेशन वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करायचं आहे. जास्त वेळ आपण लावू नका. कमेंटमेंट चर्चासत्र मध्यंतरी आपण चर्चा करू नका. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती बिनबाद 18. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते आणि गोलंदाजी धुरा सांभाळतो शैलेश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मित्र आपण पहिला अतिशय उत्तम सुरुवात झाली होती. चौकारांची आतिषबाजी विशेष करून आपल्या पहिल्या षटकामधून पाहिली. सुभाष यांनी जी गोलंदाजी केली होती थोडीशी महागडी. गोलंदाज शैलेश हलक्याच पावलांचा रन घेतो. पंचांकडे गाठ घेतो राईट टमोरचा मार. या ठिकाणी मात्र सुंदर पेक अतिशय अप्रतिम चेंडू. फलंदाज निश्चित थोडासा चप्पल झाला. चेंडूल पुल करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये मात्र संपर्क नाही आहे. पडल्यानंतर थोडासा चेंडू बॉन्ड झाला होता. चेंडूने बॅटमध्ये मात्र संपर्क नव्हता. निर्धाव चेंडूची सांगताय. धावसंख्या स्थिर आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. बिनबाद 18. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. हलक्याच पावलांचा रन घेताना गोलंदाज आपण शैलेश याला पाहतोय. शैलेश टू नरेश. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जातं. चेंडू मिडापवरून लॉंग ऑफला येतोय. एक दावर्जित आणि मला वाटतं गॅपमधून चेंडू सरळ सीमारसीच्या बाहेर जातोय. चौकार. फक्त हलक्या बॅटने चेंडूला ड्राईव्ह केलं होतं. चेंडू मिडापरून लॉंग ऑफ रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय. प्रवास करतोय. कुठल्या प्रकारचा क्षेत्रक्षण होता आणि गॅपमधून सरळ चेंडू सीमाच्या बाहेर जाणार. दंदनी चौकार पाहतोय. चौकाने संघात धावसंख्या होती ती 22. अतिशय उत्कृष्ट फटका एक आपण पाहिला. पुन्हा एकदा शैलेश. आता मात्र सुंदर पेक अतिशय अप्रतिम चेंडू. जागेवरून चेंडूला लॉप करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क नाही. पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 22. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. या ठिकाणी मात्र बॅक टू बॉलरचा मारा केला जातो. चेंडू मिडानवरून लॉंग ऑनला येतोय. एक धाव अर्जित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही आहे. धावसंख्या 23. धावा झाल्यात आणि दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा शैलेश. धावसंख्या 23 आहे. आता मात्र निश्चितच पडल्यानंतर थोडासा टन झाला होता. ऑप्शनच्या बाहेर निघाला. चेंडू पंच वाईट चिकून राहते. अवंतर धाव. या अवंतर धावण सांगा. धावसंख्या होती 24. खराब पेक दिशेने चेंडू स्वेअर मारा. पंचायचा समांतर धाव मिळते अवंतर. या ठिकाणी मात्र चेंडूला रिवर्स स्लिप करण्याचा प्रयत्न. स्लो अँड डेरवी लो फोल्टा चेंडू. आपण ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार हवा तसा मात्र निश्चित घेत आला. फलंदाज थोडासा रिवर्स स्लिप फटका मारण्याच्या मोमेंटमध्ये होता आणि जी बॉडी लँग्वेज फलंदाजी पाहिली त्या अनुषंगाने चेंडूची फेक झाली होती. परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज. मात्र एक धाव अर्जित करण्याची संधी आहे आणि एक धावाने संघ धावसंख्या होती ती 25. दोन षटकांच्या समाप्तीनंतर जरीमरी अलिमगर संघ धावसंख्या करतो ती 25. पहिल्या षटकात आपण विचार केला तर धावांची लयलूट झाली होती. मात्र दुसऱ्या षटकामध्ये कुठे संघ तरी कमबॅक होतोय. शैलेश उत्तम गोलंदाजीवर फक्त 7 धावा अर्जित करतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत जरीमरी अलिमगर संघाची ती 25. मात्र एक ॲडव्हान्टेज ऑप्शन आहे. कुठल्या प्रकारचा घडी अडकीन बाद नाही आहे. अजूनही उर्वरित दोन षटकारामध्ये बघूया कशा प्रकारची कामगिरी होते. कारण की
जोशी फाउंडेशन संघाचा मित्र आपण विचार केला तर 40+ ही संघ आहे, त्या स्पर्धेतला सर्वात विस्फोटक संघ आहे. मोठी हॅबिलिटी, चांगली क्षमता आहे, उत्तम धावा करणारा हा संघ आहे. पण मनमोहर आपण बघितले, सकाळपासून पहिल्या सामन्यापासून हाय स्कोरिंग सामने बघायला मिळत आहेत. आपण पाहते 24 धावा झालेल्या आहेत, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. नक्की समोरच्या संघाला एक जर लक्ष ठेवायचं असेल, आव्हान द्यायचं असेल, तर 50+ धावसंख्या असणं फार गरजेचं आहे. आतापर्यंत आपण पाहतो या सर्वेमध्ये सर्वोच्च धावसंख्या जर कुठल्या संघाने उभी केली असेल तर एकवीरा पिंपळने तब्बल 70 धावा. वेळेच्या संदर्भात प्लीज आपण थोडंसं सहकार्य करा. जो संघ अडीकडून विशेष करून क्षेत्ररक्षण करतो आहे त्या संघाला सूचना दिली जाते. जोशी फाउंडेशन 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 25. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला संघ, एक तिसरा गोलंदाजीवर समाप्त होतो सचिन. संघातील सर्वात महत्त्वाचा स्ट्रायकर गोलंदाज, उत्तम गोलंदाजी ज्याच्याकडे सचिन. सचिन तुज्जाहीन आणि ह्या ठिकाणी मात्र चेंडूला भिरकावून दिला जाता. चेंडू वाईट ऑफ, लॉंग ऑन रिझन सीमाच्या बाहेर जातोय. टावरिंग षटकार. या 7 धाव्यांनी संघाची धावसंख्या होती ती 31. अतिशय उत्कृष्ट फटका, दमदार फटका, प्रेक्षण फटका, जबरदस्त फटका. पुन्हा एकदा गोलंदाज गुणांच्या मार्गावर बोळीहर पंचांकडे गाठ घेतोय. सचिन राट्या मोहरचा मारा करतोय, हलक्याच पावलांचा रणअप घेतोय. या ठिकाणी मात्र थोडासा मिसस्टँडिंग शोक आपण पाहतोय. मात्र चेंडू निश्चित नो मॅन्स लँडवर आहे. चेंडू मिडीवरून पुन्हा एकदा स्क्वेअर लीग लावतोय. 2 धावा अर्जित करण्याची संधी, 2 धावांची संख्या, धावसंख्या होती ती 33. लॉस ऑफ विकेट, कुठल्या प्रकारचा गडी बाद नाही आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे निश्चितच, कारण की जो संघ आहे जोशी फाउंडेशन या संघाला बॅटिंग लाईन उत्तम आहे. अशा संघाला जास्तीत जास्त धावांचा असणं फार गरजेचं आहे. एकवीरा पिंपळेल आणि स्वराज्य कशील संघाने यायचंय. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलं जातं. आपल्या अंदाजामध्ये चेंडू डीप डिक्शनच्या बाहेर जातोय. दणदणीत षटकार. या 7 धाव्यांनी संघाची धावसंख्या होती ती 39 आणि वैयक्तिक 27. या धावसंख्येवर खेळताना जैन याला आपण पाहतोय, त्याला उत्तम साथ दिली जाते नरेश याच्याकडनं. नरेश हाही वैयक्तिक 10 धावसंख्येवर खेळतोय. स्वराज्य कशेळी आणि एकवीरा पिंपळनेर दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचंय, कारण ही 4 षटके संपल्यानंतर लगेचच आपली नाणेफेक होईल. या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट टर्न पूर्ण केलं. चेंडू मिडविकेटला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची फेक करतोय तोपर्यंत मात्र एक धाव अर्जित करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. एक धावाने संघ धावसंख्या 40. मित्र आज जर आपण स्पर्धेचा विचार केला, पहिला सामना इगल स्पोर्ट्स खाडी व स्वराज्य कशेळी. पहिल्या नंबरचा संघ होता इगल स्पोर्ट्स खाडी आणि स्वराज्य 2 नंबरचा संघ होता. मात्र इगल स्पोर्ट्स खाडी 1 नंबरचा संघ या स्पर्धेतनं बाद होतो. त्यानंतर 3 नंबरचा संघ होता नंदीश्वर खारबाव ए आणि 4 नंबरचा संघ होता एकवीरा पिंपळनेर. 3 नंबरचा संघ नंदीश्वर खारबाळ संघ या स्पर्धेत बाद होतोय. म्हणजे एकंदरीत जे वरचे संघ आहेत ते या स्पर्धेतनं बाद झालेले आहेत. आता मात्र उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती, अतिशय अप्रतिम चेंडू आपण पाहिला. कारण की तुफान पिंपलास हाही चौथा हिरवाच्या वरचा संघ आहे आणि तोही या स्पर्धेत बाद झाला होता. चेंडूला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिडॉनला येतोय. एक धावाजी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही आहे. योगेश अतिशय उत्तम शत्ररक्षण करतोय.
42 अंतिम षटकाला प्रारंभ शेवटचा अखेरचा निर्माणीचा डावाचं पारीचं इनिंग्ज आणि गोलंदाज योगेश जोशी फाउंडेशनच्या संघातला सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे. बघूया अतिशय चांगलं कव्हर केलं जातं चेंडूला. दोन धावा अर्जित केले जातात निश्चितच उत्तम कव्हर केलं जातं चेंडूला सुभाषद्वारा. संघाच्या दोन धावा वाचवल्या जातात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. या दोन धाव्याने जरी मरी अलिमगर संघाची धावसंख्या होते ती 44. या ठिकाणी मात्र खराब चेंडू उत्तम फटका आपण पाहिला. स्लो वन निर्मिती चेंडूला भिरकावून दिला होता. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग जेन सीमाच्या बाहेर जाणारा षटकार आपण पाहतोय आणि या सहा धाव्याने संघ धावसंख्या अर्धशतक. जरी मरी अलिमगर या संघाचा अर्धशतक साजरा होतो. 50 धावा पूर्ण होतात. टप्प्यावर चेंडू कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये ट्रॅव्हल झालं होतं मात्र त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. दोन धावा अर्जित करण्याची संधी. दोन धावांची संघाची धावसंख्या होती ती 52. स्वराज्य कशोळे आणि एकविरा पिंपळनेर दोन्ही संघ कर्णधाराने टॉससाठी यायचं आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्वराज्य कशोळे आणि एकविरा पिंपळनेर त्वरित यायचंय कारण चेंडू थर्ड मॅनला जातोय. एक धावा अर्जित करण्याची संधी. एक धावांनी संघाची धावसंख्या वाढते 53. अजूनही दोन चेंडूंची फेक बाकी आहे. धावसंख्या होती 53. पुन्हा एकदा गोलंदाजांच्या मार्गावर बोल्यावर पंचांकडे गाठ घेतोय योगेश. या ठिकाणी मात्र चेंडूला पुल केला होता. प्लेसमेंट मात्र ठीक नाही आहे. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग जातो. उत्तम क्षेत्रक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज बाद होतोय आणि पहिला फलंदाज मात्र बाद होतोय नरेश. धावसंख्या होती ती 53. 53 धावांची पार्टनरशिप हा सुद्धा एक विक्रम आहे. सलामीला पार्टनरशिप केले 53 धावांची. आज सदानंद यांनी सुद्धा एक उत्कृष्ट षटक हाताला होतं. मेडन विकेट्स हा सुद्धा एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. एका षटकामध्ये दोन फलंदाज बाद करून विकेटची हॅट्रिक सुद्धा पूर्ण केलेली आहे. स्वराज्य कशोळे आणि एकविरा पिंपळनेर दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर त्वरित यायचंय. नेक्स्ट फलंदाज दशरथ येतोय. या ठिकाणी मात्र एक दिशाहीन चेंडू आपण पाहतोय. स्वेर मारा आपण पाहतोय. अपसोमच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करतात. धावसंख्या मात्र एक धावणे पुढे सरकते. धावसंख्या होते ती 54. दशरथ ज्याच्याकडे चांगली अभिडी चांगली क्षमता उत्तम फलंदाज आहे दशरथ. विशेष करून ज्याच्याकडनं वाडीस लॉंग ऑन लॉंग ऑफ हे पटके आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. मी म्हटलं होतं एक मोठे पटके म्हणायची हॅबिलिटी आहे क्षमता आहे आणि षटकारनं आपला अकाउंट ओपन करतो दशरथ. आणि या सहा धाव्याने संघाची धावसंख्या पुढं सरकते. धावसंख्या होती ती
60 आणि विजयासाठी 61 धावांचं एक भलं मोठं आव्हान. एक वेळा पिंपळनेर संघाचा संगणक या ठिकाणी दाखल झालेला प्रतिस्पर्धी संघ स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी. कशेळी या संघाचा संगणक आपण ही नाणे पिसाळ्याचं प्लीज. स्वराज्य कशेळी संघ कर्णधाराने त्वरित यायचं आहे, कारण एक वेळा पिंपळनेर संघ कर्णधार हनुमान पाटील या ठिकाणी आलेले आहेत. स्वराज्य कशेळी स्वराज्य कशेळी संघ कर्णधार यायचे त्वरित. स्वराज्य कशेळी या संघाचा संगणक आपण प्लीज नाणेफेकसाठी व्हीआयपी कक्षाशी संपर्क साधा. टॉस बॉक्स मध्ये आपण याचा अन्यथा आपल्या संघाला एक पेनल्टीचा सामना करावा लागेल. स्वराज्य कशेळी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जरी मरी आलिमगर या संघाला विनंतीशील आपण परत आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि जोशी फाउंडेशन या संघाला विनंतीशील आपण आपली सलामी जोडी टाळ्यांच्या कतारात मैदानामध्ये रवाना करायची. स्वराज्य कशेळी या संघाचा संगणक आपण विना विलंब टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आणि ते आपल्या संघाला एक पॅनल्टीचा सामना करावा लागेल. साईनात प्लीज आपण लवकर यायचं आहे. कारण या ठिकाणी आमच्या मान्यवर उपस्थित आहेत. आणि आपला प्रतिस्पर्धी संघ या संघाचा संगणक या ठिकाणी दाखल आहे. साईनाथ आपण प्लीज लवकर यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. स्वराज्य कशेळी वेलकम, स्वागत आहे. त्याचबरोबर न्यू एकवेरा पिंपळनेर आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित. चिंतामणजी पाटील आपला हार्दिक स्वागत आहेत. सदानंदजी म्हात्रे वेलकम. मान्यवरांना विनंती करणारे आपण आमचे मान्यवरात चिंतामणजी पाटील आपणही दोन्ही मान्यवरांच्या उपस्थित ही नाणेफेक होईल. कॉईन एक बाजू जी आहे वी तानाजी चषक 2018 आणि दुसरी बाजू वी तानाजी यांचा फोटो दिसतोय. त्यांच्या नावाने स्पर्धा आहे. आणि तसंही एक मात्र असं एक गाव आहे दापोडे गाव एक संघ ही संकल्पना कित्येक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतामध्ये असं एक गाव आहे. कुठलाही संघ असो नाव हे असणारे वीर तानाजी दापोडे.
वी तनाजी चषक असं कॉलिंग केलं आहे हनुमान पाटील, त्यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. मी मान्यवरांचा खूप खूप आभारी आहे. सदानंद म्हात्रे, चिंतामणजी पाटील, आपण ही मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. पहिला सामना अतिशय डॅशिंग अंदाजामध्ये जिंकलेला आहे आणि प्रमुख जे खेळाडू आहेत त्यांना जेव्हा सूर गवसतो तेव्हा नक्की स्पर्धा ही चांगल्या दिशेने मार्गक्रमण करीत असते. काय निर्णय? आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चार षटकांचा सामना आहे. समोरच्या संघाने सुद्धा पहिला सामना अतिशय डॅशिंग अंदाजे जिंकला होता. या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे? 45 ते 50 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. सदानंद यांनी तर पहिल्या सामन्यामध्ये विक्रम प्रस्थापित केलेला आहे. अजूनही कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्याकडनं खूप खूप दुसऱ्या सामन्यामध्ये अपेक्षा असणार आहेत? जे ग्राउंडवर जो निर्णय होईल आणि आमचे कमी असे मिडल ऑर्डरला त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवू. आणि कुठला गोलंदाज कुठे वापरतो ते आम्ही प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. फलंदाजी करायची आहे. या संघाने सर्वाधिक धावसंख्या उभी केलेली आहे स्पर्धेमध्ये 70 धावा. मात्र आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे. या संघाला पराभूत करण्यासाठी किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 60+ करायचं. आणि कामगिरी करण्यासाठी कुठले विस्फोटक फलंदाज या दुसऱ्या सामन्यामध्ये अपेक्षा असणार आहे? नो डाऊट. भरत यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. हो, भरतनी चांगली कामगिरी, त्याच्यावर अपेक्षा होती आणि त्यांनी चांगली काम केली. अजूनही कुठले फलंदाज यांच्याकडनं अपेक्षा असणार आहे? महेश आहे, रमेश यांच्याकडे चांगली अपेक्षा करायची अपेक्षा. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी अधिक शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना होणार आहे आणि याची नाणेफेक जिंकून एकवेळा पिंपाळे संघाचे कर्णधार हनुमान पाटील यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि स्वराज्य कशाही संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी माझे सहकारी समालोचक जयवंत पाटील सज्ज आहेत. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. संजय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, डावे स्टँडच्या बाहेर आणि पंच रमेश म्हात्रे यांचा इशारा येते व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 1 ने आलूच पुढे सरकते 3. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. मिडॉनला चेंडू येते. चांगलं क्षेत्ररक्षण, क्विक थ्रो, चपल रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय उत्कृष्ट चेंडू होता संजय याचा. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता आणि डिफेन्स केला होता चेंडूला मिडॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि अतिशय वेगाने एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या वाढते 4. संजय शॉर्ट रन अप. चेंडूला भिरकावून दिलेले आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. धावसंख्या वेगाने भरारी घेते. बिनबाद 10. सुभाष याच्या बॅटमधून हा षटकार आला होता. खाते खोलतोय षटकारानिशी. पुन्हा एकदा मोठा फटका, बिग स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. U6. बॅक टू बॅक दुसरा षटकार बघायला मिळतोय. मित्रांनो, आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहायची असेल तर आपण टाईप करायचंय, लॉग ऑन करायचंय GTC Live. GTC Live ग्लोबल टेनिस क्रिकेट GTC Live आणि प्रॉपर जल्पेश भोईर तसेच सूरज म्हात्रे आणि संपूर्ण टेक्निकल टीम. संजय चेंडूला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक बनते प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खनखनीत चौकार. पहिल्या षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट, चांगली सुरुवात आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात आहे ती जोशी 11 भादवड संघाची. धाव पलकावर धाव आहेत. बिनबाद 20. संजय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खाली राहतोय चेंडू. अतिशय उत्कृष्ट चेंडू होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धाव पलकावर धाव आहेत 20. मोहन भोईर आपण पाहतोय. डॉक्टर गवळी सर, पहिल्या षटकात जर विचार केला चांगली सुरुवात आहे. अटॅकिंग इज द फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण केलेलं आहे पहिल्या षटकामध्ये. लक्ष आहे, पाहतोय आपण 61 धावांचं. मोहन भोईर काय वाटतं पहिल्या षटकाविषयी?
निश्चित आपण जे लक्ष्य पाहतो जे आव्हान पाहतो ते आव्हानाचा उत्कृष्टरित्या पाठलाग केला जातो जशास तसं उत्तर दिलं जातं. मी म्हटलं होतं एक चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता आहे संघाकडं आणि या संघाला जर पराभूत करायचं असेल तर या संघाला एक मोठं आव्हान देणं फार गरजेचं असतं कारण की जोशी फाउंडेशन संघाकडे बॅटिंग लाईन उत्तम आहे. अगदी बरोबर आहे. 41 धावांची अजून आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी 3 षटकांमध्ये. सुभाष वैयक्तिक खेळतोय 2 षटकार आणि 1 चौकार पेश केलेला आहे 14 धावांवर. खेळतोय शैलेश वैयक्तिक 3 धावांवर. धोनी बलाढ्य संघेत यानंतर बिग मॅच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. एकविरा पिंपळनेर आणि स्वराज्य कशेली फायटिंग मॅच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मित्रांनो आपण पाहत आहेत वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2018 मध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. स्पर्धा जर युट्यूबवरून आपल्याला जर पाहायची असेल तर आपण टाईप करायचंय, सर्च करायचंय, लॉग ऑन करायचंय GTC लाईव्ह ग्लोबल टेनिस क्रिकेट. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज जयवंत. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज. पाहतोय आपण खेळपट्टीवर शैलेश आणि सुभाष जोडी. चांगला जम बसलेला आहे पहिल्या षटकामध्ये. आपण पाहतोय हवा अतिशय वेगाने वाहताना पश्चिमेकडून पूर्वेकडे अतिशय वेगाने हवा वाहत आहे. सुंदर मैदान आहे. फ्लॅग्स आपण पाहू शकता हवेमध्ये लहरताना पाहू शकता. चांगलं दृश्य बघायला मिळते. संपूर्ण मैदानाचा जर विचार केला तर एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रमाणे हे मैदान वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे. आणि पहिली अशी डॉक्टर गवली सर मोहन भोईर आपण पाहतोय ही स्पर्धा. 2 खेळाडू कक्ष कैलासवासी तुलसीराम आत्मराम पाटील खेळाडू कक्ष आणि दुसरा जो खेळाडू कक्ष आहे कैलासवासी कमलाकर गणपत पाटील खेळाडू कक्ष. सामने जे पंच आहेत रमेश मात्रे स्क्वेअर लेगचे पंच आहेत आणि पंच राम डिंगोरे निष्णात पंच आहेत. MCA पंच आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न पंच आहेत. पंचांची भूमिका खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. पाहतोय आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त 5 वेळा अवॉर्ड पटकावलेला ICC सायमन टफेल ऑस्ट्रेलियाचा. चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. 1 धाव मिळते आणि पंचांचा इशारा येते लेग बाय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला होता. धावसंख्या 1 ने हलूच पुढे सरकते 21. बिनबाद 21 नन फॉर 21 रन. जोशी 11 भादवड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्लस पॉइंट आहे कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. 21 धावांची वेगवान भागीदारी दोघांमध्ये. जयवंत राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने जाताना चेंडूला भिरकावून दिलेला आहे सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. शक्तिशाली स्ट्रोक खेळला होता मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दर्जेदार षटकार. धावसंख्या वेगाने भरारी घेते 27. पुढे होऊन स्टेप आडून खेळलेला चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी खणखणीत चौकार. घनागाती फलंदाजी बघायला मिळते. फटकेबाजीला प्रारंभ केलेला आहे. चांगला जम बसलेला आहे दोघांचाही. पाहतोय आपण धावपलकावर धाव आहेत एकंदरीत 31. जवळजवळ निम्मा पल्ला पार केलेल्या 30 धावांची आवश्यकता अजून सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज जयवंत राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज सुभाष. चेंडू भिरकावून दिलेला आहे ये लगाया चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर षटकार.
ते धनादन फलंदाजी करताना आपण पाहतोय सुभाषला धावसंख्या वेगाने भरारी घेते 37 आणि तब्बल सुभाष खेळतोय वैयक्तिक 32 धावांवर. हल्ला बोल गेलेला आहे. गोलंदाजी यथेच पिटाई करताना आपण पाहतोय खास करून सुभाष अटॅकिंग क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट बघायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट जयवंत व्हीआयपी डायझेनच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस. चेंडू जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न उजव्या इष्ट्यांच्या बाहेर पंचांचा इशारा ते व्हाईट बॉल आउटसाइड द ऑप्स्टम असा चेंडू होता. दिशाहीन चेंडू. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या वाढते 38. बिनबाद 38 38 नन फॉर 38 जोशी 11 भादवड. चेंडू जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फेक करतोय आणि त्यावर फक्त एक धाव मिळते सुभाषला. धावसंख्या वाढते. बिनबाद 39 टीट फोरट्यात जशास तसं उत्तर देताना आपण पाहतोय जोशी 11 भादवड या संघाला आक्रमण केलेलं आहे. पाहतोय आपण गोलंदाजांची पिटाई करताना. चेंडूला मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. मिडविकेट सीमारेषेकडे चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. आउटफील्ड मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि सहजगत्या दोन धावा पूर्ण करतायत. धावसंख्या दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. बिनबाद 41 जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे आणि या 20 धावा पूर्ण होत आहेत की नाही याचं धावतं वर्णन करण्यासाठी मायक्रोफोन सज्ज होत आहेत. भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज मोहन भोईर. जयवन धन्यवाद. जयवन 3-1 बरोबर बरोबर. आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहू शकता. ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज आय स्पेशलिस्ट सर्जन आहेत. नेत्रचिकित्सक अधिकारी आहेत आणि बरोबर महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष देखील आहेत. आदर्श व्यक्तिमत्व आहेत डॉक्टर गवळी सर. आणि भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज सूत्रसंचालक कव्वाली गायक आणि त्याचबरोबर मंगल अष्टकांसाठी अतिशय फेमस आहेत भिवंडी तालुक्यामध्ये मोहन भोईर. धन्यवाद जयवन. तर विजयासाठी मित्र आपण पाहिलं 61 धावांचं भलं मोठं आव्हान जरी असलं तरी उत्तम सुरुवात आहे ती जोशी फाउंडेशन या संघाची. मी म्हटलं होतं जोशी फाउंडेशन या संघाकडे बॅटिंग लाईन उत्तम आहे. पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीने उत्तम सुरुवात चांगली सुरू. नरेश तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. सुरुवात होते दशरथ आहे. दशरथ येतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा. या ठिकाणी मध्ये चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जातं. चेंडू वाडीश लॉंग ऑन लॉंग ऑफ सरळ डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहतोय. सरळ सीमारेषेच्या बाहेर जाणारा दणदणी चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या होती ती 45. अतिशय दमदार फटका. प्रेक्षीण फटका. उत्तम फटका. जबरदस्त फटका. पुन्हा एकदा गोलंदाज दशरथ राईट आर्म ओव्हरचा मारा. थोडासा इनसाइड स्टॉक आपण पाहतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय. मात्र वन बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू सीमार्शेच्या बाहेर जातोय. दणदणीत चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. विजयाचं जे लक्ष ते फक्त आणि फक्त आता मित्र विजयासाठी 10 चेंडू फक्त आणि फक्त 12 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा इन्सा स्टोक आपण पाहतो. चेंडू एक्स्ट्रा कव्हर ट्रॅव्हल रिझन मध्ये ट्रॅव्हल होतो. एक धावाची दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जात नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आहे.
50 धावा धावपळकावर आहेत, जिंकण्यासाठी अजून 11 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शेष आहेत 8 चेंडू शेष आहेत 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे। 8 चेंडू आणि 11 धावा, पुन्हा एकदा दशरथ रायटा मोर्चा मारा। या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा फ्लिक केला जातो, चेंडू मिड ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल होतो, एक धावा जी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये। एक धाव निश्चित अर्जित केली जाते, एक धाव संघाय धाव संख्या ती 51। आता 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता, 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे। आणि वैयक्तिक 42 या धावसंख्येवर खेळताना सुभाष याला आपण पाहतो, अतिशय उत्तम सुरुवात आहे। ऍडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय मित्र, कुठल्या प्रकारचा गडी बाद नाही जोशी फाउंडेशन संघाचा। दशरथ या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा इन्साइड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, 30 यार्डचं जे सर्कल आहे त्या ठिकाणी चेंडू नो मॅन्स लँडवर आपण पाहतोय। 2 धावा अर्जित होतात, 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, ती धावसंख्या होते ती 53 आणि विजयासाठी आता फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता आहे। 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे, म्हणजे अंतिम षटक आहे प्रगतीपथावर आहे। आता या ठिकाणी सामना विजय संपादित करायचा असेल तर एक चमत्कार वाचू शकतोय जरी मरी अलिमगर संघ, ज्याप्रमाणे चमत्कार केला होता रुपेश याने चौथ्या व मानकुली संघाचा, रुपेश कणका आपण पाहिलं होतं पिंपळेच्या संघाला विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता होती, 7 चेंडूंचा खेळ बाकी होता ना असं वाटलं होतं की जवळजवळ पराभवाच्या छायेत चौथा हिरवा मानकुली संघ आहे। मात्र संघ नायकाने जो विश्वास गोलंदाज रुपेश याच्यावर टाकला होता आणि त्या विश्वासाला एक पात्र ठरला होता गोलंदाज, मॅजिकल षटक हाताळलं होतं आणि त्या सामन्यात विजयश्री खेचून आणला होता आणि पराजित झाला होता संघ न्यू तुफान पिंपळास। तशाच प्रकारची जर या ठिकाणी कामगिरी करायची असेल तर तसं षटक हातावलं अंतिम गोलंदाज आहे नरेश याला, विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे, 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे। या ठिकाणी मात्र पहिला चेंडू खराब चेंडू आपण पाहतोय, चेंडूला सुंदर त्या स्विप केला जातो, चेंडू बॅकवर्ड स्वेट स्पेअर लेग ग्रीन सीमाच्या बाहेर जातोय चौकार। आता मग पाच चेंडू 4 धावा, कुठल्याही प्रकारची फेकच नसावी, पंच डेड बॉलचा इशारा करतात, बेल्स या ठिकाणी मध्ये पडलेले आहेत। आता विजयासाठी जे लक्षात आहे फक्त आणि फक्त 4 धावांचा, मित्र आपण पाहिलं 61 धावांचं एक भलं मोठं आव्हान। मात्र सलामी जोडी भागीदारी काय असते या दोन फलंदाजांकडून शिकावी। विजयासाठी मित्र भागीदारी फार महत्त्वाची असते दोन फलंदाजांमधून आणि या ठिकाणी खरोखर जोशी फाउंडेशन संघाचे दोन्ही फलंदाज अतिशय विस्फोट फलंदाजी करताना आपण पाहतोय। दोन्ही फलंदाजाकडे अतिशय चौफेर फटक्याबाईला पारंभाई सुरुवात आहे, 61 धावांचं एक भलं मोठं आव्हान आणि त्या आव्हानाचा उत्तमरित्या पाठलाग केला जातो। विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे, 5 चेंडूचा खेळ बाकी आहे। या ठिकाणी मात्र चेंडूला बॅक टू बॉलर असा मारा केला जातोय, आपल्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू कलेक्ट करता येत नाही आहे। एक धाव मात्र निश्चित अर्जित केली जाते, आता विजयाचं लक्ष येते 3 धावांचं आणि 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे। आणि निश्चित या सुभाषाचा आपण विचार केला, बॅटिंग लाईनचा विचार केला तर 44 धावांवर खेळतोय आणि एखादा षटकार जर मारतोय तर निश्चितच अर्धशतक साजरं केलं जाणार त्याच्या नावावर सुभाष। आणि याच्याकडे एक अबिलिटी क्षमता आहे, 3 चेंडू 4 चेंडू आणि 3 धावा, 4 चेंडूंचा खेळ बाकी, विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आणि जोशी फाउंडेशन जवळजवळ थोडासा विजयाच्या उंबड्यावर। या ठिकाणी मात्र खराब चेंडू, चेंडू सीमार्षेच्या बाहेर जातोय आणि षटकार साजरा, या षटकारानं अर्धशतक साजरं होते सुभाष याचं आणि विजय संपादित होतो जोशी फाउंडेशन या संघाचं। हार्ड लक जरी मरी अलिमगर अँड गुड लक जोशी फाउंडेशन।
सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार निश्चितच सुभाष. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहिली होती या स्पर्धेमध्ये. सुभाष यांकडे विस्फोटक फलंदाजी, फक्त 13 चेंडूंचा सामना केला होता, तब्बल अर्धशतक, 50 धावा पूर्ण केल्या होत्या. आणि जरी मरी अलिमगर या संघाला पराभूत कडे मागे याचा एक सियाचा वाटा. अर्धशतक, पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं, 4 चौकार आणि 5 षटकारनिशी वैयक्तिक 50 धावा पूर्ण करतोय आणि स्पर्धेतला मानकरी ठरतोय. सामनावीरचं पुरस्कार त्याच फलंदाज दिले जाणार आहे. सुभाष आपण स्टेजवर यायचं आहे आणि एक फेरा पिंपळनेर या संघाला विनंतीशील आपण आपले शत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर आपण असं विनंती असेल, आपण या खेळाडूचा सन्मान करायचा आहे, त्या खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस वितरण करायचं आहे. मनोज मनोज निश्चितच सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार सुभाष याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. फक्त 13 चेंडूमध्ये 50 धावा अर्जित केले होते. ना एक बलाढ्य संघाला पराभूत कडे मागे ज्याचा सियाचा वाटा होता. सूर्यकांत पाटील यांच्या शुभ असे त्यांना हे बक्षीस वितरण केलं जातं. वेल प्लेट सुभाष अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. क्रिकेटर आहेत पहिली गोष्ट, म्हणजे दोन्ही आमचे MCA पंच आहेत. मुन्ना पठाण यांना कित्येक वेळा आपण शहापूर संघातून ओपन क्रिकेटमध्ये खेळताना बघितलेलं आहे. आणि विशाल नाईक यांना आपण भाईंदर संघातून खेळताना बघितलं होतं. नरशे भाईंदर संघातून कित्येक वेळा विशाल नाईक खेळलेले आहेत आणि शहापूर संघातून ओपन क्रिकेटमध्ये मुन्ना पठाण खेळलेले आहेत. एक नामांकित पंच म्हणून ते करिअर करतायत आणि क्रिकेटशी जवळीक साधावी हा सुद्धा त्यामागे एक उद्देश आहे.